नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला, मी आज घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे. मुलं बऱ्याच वेळा मला ही भाजी नको, आवडत नाही असं म्हणतात ना. मग जरा वेगळ्या पद्धतीने करून बघा, मुलांनाही नक्की आवडेल. लागणारं साहित्य मी इथं घेतले, जिरं, मोहरी, हळद, 2 टोमॅटो चिरून घेतले, कांदा, तिखट आणि मीठ चवीनुसार. आणि घेवड्याच्या शेंगा अशा बारीक करून मी शिजवून घेतल्या. मी इथं तेल गरम करायला ठेवले. प्रथम आपल्याला जिरा मोहरीचा तडका द्यायचा आहे. जिरा मोहरीचा तडका झाला, आता कांदा घालते. आता यामध्ये कांदा घातले. कांदा आपल्याला छानसा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा लालसर भाजत आला. आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आपल्याला. आता यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो आणि हळद 1 चमचा आणि थोडीशी म्हणजे एकदम बारीक तुकडा दालचिनीचा टाकायचा आपल्याला, एकदम थोडी. अखंड दालचिन घालायची. दालचिन घातल्यामुळे भाजीचा खमंग वास येतो. तेलासोबत त्यालाही परतून घ्यायचं आपल्याला. चला तर आपलं मिश्रण छान भाजलेलं आहे. आता आपण तिखट मीठ घालूया. कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी लागतं, आपल्याला चवीनुसार तिखट मीठ घालायचं. मी तर तिखट मीठ घातले. आता परतून घेऊया. बघा, आपला मसाला छानच तयार झाला आहे. चला तर आपली भाजी मस्त तयार झाली आहे. आता कोथिंबीर पेरली की काम झालं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.